नमस्कार मंडळी, कोल्हापुरी तडक्यामध्ये आज आपण बघणार आहोत पंजाबी छोले। तर त्यासाठी मी इथं छोले घेतलेत, हे रात्री भिजत घातले होते आणि आता ह्याला उकडून घेतलेत। कुकरला मी 3 शिट्ट्या ह्याला हाय फ्लेमवर दिल्या आणि 3 शिट्ट्या मी लो फ्लेमवर दिल्या, कारण हे असे छान मग असे शिजतात म्हणून। आता ह्याला आपण पंजाबी स्टाईलनं फोडणी करून घेणार आहोत। इथे मी तेल 3 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यात आता जिरे, थोडेसे धने कुटून घेतले क्रश करून, तेजपत्ता एक पिंच हिंग, आणखीन कांदा, एक मोठा कांदा घेतला आहे, हळद आणि याला छान परतवून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ, कारण मी उकडताना छोले मीठ टाकलेलं नाही आहे। आता हे मी वाटण बनवून घेतलेलं आहे, याच्यामध्ये 2 टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी आलं आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात मी आणि 1 हिरवी मिरची। तर हे मी याच्यामध्ये आता टाकणार आहे। पंजाबी फूड कल्चरमध्ये हे असं वाटण शक्यतो बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरलं जातं, जसं की छोले, राजमा, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरलं जातं। तर ह्या मसाल्याला आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। ह्याला मी 3 ते 4 मिनटं परतवून घेतले, छान ह्याला तेल सुटलेलं आहे। आता 1 चमचा लाल तिखट आवडीप्रमाणे आपल्या घालायचं आहे, त्याचबरोबर थोडीशी धन्याची पूड 1/2 चमचा आणि हा गरम मसाला। ह्याच्यामध्ये पंजाबी मसाल्यामध्ये एकतर मोठा जो वेलची असते, मसालेवाली मोठी वेलची, ती आणि बदाम फूल ह्याचा वापर जास्त असतो ह्या मसाल्यामध्ये। ते आहे, तुम्ही छोले मसाला रेडीमेड वापरला तरी चालेल किंवा फक्त गरम मसाला जरी घातला तरी चालेल, कारण हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे त्याची म्हणजे ते त्याची फोडणी खूप छान अशी फ्लेवर येतो त्याच्यामध्ये, तर जास्त एक्स्ट्रा काही करायची गरज लागत नाही मग। आणि आता हे आपण छोले घालणार आहोत। आपल्याला जेवढं घट्ट पातळ बनवायचं आहे तेवढं, आणि हे मी थोडेसे छोले क्रश करून ह्याच्यामध्ये घालणार आहे, त्याला दाटपणा येईल मग छान। आणि ह्याला आपण 1-3 ते 4 मिनटं छान उकळून घेणार आहोत। जर पाणी आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायचं असेल आपल्याला भाताबरोबरसुद्धा खायला, तर गरम पाणी थोडंसं करून मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे। मी 1 वाटीभर पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याला उकळून घेणार आहे। तर हे रेडी आहेत खाण्यासाठी पंजाबी छोले। ह्याला तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला नॉर्मल छोल्यापेक्षा ह्याची टेस्ट वेगळी वाटेल। हे असं थिकनेस आलेलं आहे ह्याला, तुम्ही चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, खूप छान लागते चवेची। पंजाबी लोक कसं खातात, बाउलमध्ये गरम गरम छोले किंवा कोणतीही भाजी, त्याच्यावर तूप, कांदा, लिंबू असं ते खातात, कारण डायजेस्ट होण्यासाठी मदत करतं ते म्हणून। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। काळजी घ्या, घरी रहा, टेक केअर। व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।